महानगरपालिकेत 2010-2014 या वर्षांमध्ये लाडपागे समितीच्या शिफारसी अंतर्गत तब्बल 188 बोगस कर्मचारी भरती करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी शासनाने पुणे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांच्या मार्फत केली. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने 10 दोषी अधिकाऱ्यांवर दोषारोप पत्र शासनाकडे पाठवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या अनियमिततेस 10 अधिकारी जबाबदार ठरत असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यास कसूर केले असल्याचं सिद्ध होतं. या प्रकरणी गंभीर स्वरूपाची अनियमितता झाली असल्यानं या 11 अधिकाऱ्यांविरुद्ध नागरी सेवा नियमन 1969 मधील नियम 8 नुसार संयुक्त विभागीय चौकशी करण्यास मान्यता दिली आहे. चौकशी सुरू करण्यासाठी 10 अधिकाऱ्यांचे दोषारोपाचे प्रारूप सरकारकडे पाठवण्याचे आदेश मनपा आयुक्तांना देण्यात आले होते. मुख्यमंत्री कार्यालयातून 15 नोव्हेंबर रोजी मनपा आयुक्तांना पत्र प्राप्त होताच विभागीय चौकशी करण्यासाठी दोषारोप पत्र सादर करण्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांनी अधिकाऱ्यांची समिती गठीत केली होती. या समितीनं तत्कालीन अधिकाऱ्यांचे दोषारोप पत्र तयार केलं. या अधिकाऱ्यांमध्ये तत्कालीन उपायुक्त अजय चारठाणकर, तत्कालीन मुख्य लेखापरीक्षक विलास जाधव, विद्यमान उपायुक्त रवींद्र निकम, CM अभंग, महावीर पाटणी, नाथा चव्हाण यांचा समावेश आहे.